पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी निवडक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींची राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार चर्चा। पंतप्रधानांचा निर्णयाकडे सर्वांचं लक्ष। राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत मंगळवारी आढावा बैठक, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक केली जाणार आहे। सकाळी 10 वाजता ही बैठक सुरू होणार आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत कोरोना लसीच्या वितरणाबाबतही चर्चा होऊ शकते। देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक राज्यांनी संचारबंदी लागू केली आहे, तसंच इतर निर्बंधही लागू केले आहेत। अशातच मोदी पुन्हा देशव्यापी संचारबंदीचा निर्णय घेणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं। आमचे प्रतिनिधी अमृत सुतार आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमृत सुतार, देशामध्ये दिवाळीनंतर कोरोनाची एक दुसरी लाट येऊ लागली आहे आणि दिल्लीमध्ये कोरोनानं थैमान घातलंय। या पार्श्वभूमीवर 4 राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना त्या त्या राज्यातला अहवाल सुद्धा पाठवायचा आहे। सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा याबाबत चिंता व्यक्त केली गेली आहे। काय माहिती आपल्याकडे? अगदी बरोबर आहे। एकीकडे आपण अनलॉक 5 मध्ये अनेक गोष्टी खुल्या करत असताना दुसरीकडे पुन्हा एकदा टाळेबंदी होणार का या चिंतेमध्ये किंवा या भीतीच्या सावटाखाली सगळे वावरत आहेत। मनोज सर, आपल्याला माहिती असेल की उद्या अर्थात मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यातील अनेक मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवरती मुख्यतः चर्चा करणार आहेत आणि जाणून घेणार आहेत त्या त्या राज्यामध्ये काय कोरोनाची परिस्थिती आहे। महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर दिवाळीनंतर अनेक मंदिरे खुली करण्यात आलेली आहेत, पर्यटन स्थळ खुली करण्यात आलेली आहेत, अनेक गोष्टी खुली करण्यात आलेल्या आहेत। परंतु याचा परिणाम म्हणायचं का की दिवसाला प्रत्येक दिवसाला 4 ते 5 हजार कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत दिवसागणिक। हे नक्कीच काळजी करण्याची सारखी बाब आहे। अगदी काळजी करण्यासारखीच बाब आहे। देशामध्ये अनेक राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली। खूप धन्यवाद अमृत सुतार। या संदर्भातलीच एक दुसरी महत्वाची बातमी आहे, ती पाहणार आहोत। पंतप्रधान मोदींची निवडक राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, मंगळवारी सकाळी 10 वाजता ही बैठक सुरू।